आज आज या ठिकाणी प्रायमरी जे लक्षात येते ते शॉर्ट सर्किट झाल्यामुळे आग लागली, ती आग शेवटच्या मजल्यापर्यंत पोचली, कारण डक्टमधून ती किती वर जाऊ शकते. सगळ्या लोकांना सुरक्षित बाहेर काढण्यामध्ये अग्निशमनचे अधिकारी यशस्वी झालेले आहेत. आता ह्या सगळ्या बिल्डिंग ह्या हँडओव्हर केल्यामुळे लोकांकडे आता ज्यात महानगरपालिका कलेक्टर हे कसे खर्च करू शकतील, झालेल्या नुकसानीची भरपाई कशी काढतील, त्यामुळे मी त्यांना आता असं म्हटलेलं आहे की एक प्रायव्हेट इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर आणू, त्याला एस्टिमेट काढायला लावू आणि लगेच काम सुरू करू. पण तरीही इतकं नुकसान झालेलं आहे, ते पुन्हा एकदा लाईट सुरू व्हायला केबलिंग पूर्ण होत नाही तोपर्यंत, म्हणजे जनरेटर जरी आला तरी कनेक्टिंग केबलच नाही आहेत, आणि तोपर्यंत लोकं खाली थांबण्याच्या ऐवजी अग्निशमन दलाने रिपोर्ट दिला की आता धोका नाही, तर त्यांनी घरी शिफ्ट व्हावं. आज दुपार आणि संध्याकाळ दोन्ही वेळेच्या जेवणाची व्यवस्था सगळ्यांची मी आणि आमचे सगळे सहकारी कार्यकर्ते करतो आहोत, आणि एकूणच इथे भविष्यातल्या काय काय मागण्या आहेत त्याच्यामध्ये त्यांचं म्हणणं पडलं की हे जे कॉमन लॅम्प जे आहेत ते सोलरवर घ्या, कारण आमच्याकडे कॉन्ट्रीब्युशन कमी गोळा होतं, त्याच्यामुळे मेंटेनन्सला आमच्याकडे एवढे पैसे नाहीत. मी आत्ताच्या आत्ता माझ्या आमदार निधीतून पैसे सँक्शन केले, उद्या पत्र जाईल नियोजनमध्ये, आणि जे कॉमन लाईट्स आहेत ते सगळे सोलरवर शिफ्ट करू, म्हणजे मग त्यांचं कॉन्ट्रीब्युशन मुळात कमी गोळा होतं आणि ह्याचं बिल जास्त येतं, तर मग जे कॉन्ट्रीब्युशन गोळा होतं ते सफाईला, त्याच्यानंतर जिन्यांवरच्या लाईट्सला असे ते उपयोग होते. आता सगळेजण हादरलेले आहेत, त्यात आपण काही मार्गदर्शन करायला गेलो ते म्हणलेले तुम्ही नाही ते आम्हाला सल्ले देऊ नका. बेटर वे एक दोन तीन दिवसानंतर पहिलं यांची लाईट सुरू करू, जे खूप मोठं आव्हान आहे कारण सगळं केबलिंग जळलेलं आहे. एक दोन दिवस यांच्या खाण्याची व्यवस्था करू, त्याच्यातून हे सगळेजण काही ऐकण्याच्या मनस्थित येतील. त्यांचा सोलर लॅम्प उद्याच्या उद्या सँक्शन करतो, तर मग आपल्याला ह्याने सांगावं लागेल की बा असं कसं काय झालं, तुम्ही सोसायटीची एक कमिटी करा, अशा गोष्टी वेळेत लोकांना नोटिसेस द्या, हे काढा पहिलं. आता आपण हे सांगण्याच्या ह्याच्यात पडू नये, त्यांना मदत करूया आपण.